सर्वांना नमस्कार मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये नुकतेच अठ्ठावन्नव्या क्रमांकाचे ज्ञानपीठ पुरस्कार या संदर्भात बघा दोन व्यक्तिमत्व कवी गुलजार व पंडित रामभद्राचार्य यांना अठ्ठावन्नव्या क्रमांकाचा ज्ञानपीठ पुरस्कार दोन हजार तेवीस नुकताच जाहीर झाला त्या अनुषंगाने आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत त्यामध्ये गुलजार यांचा जन्म एकोणीसशे छत्तीसमध्ये पाकिस्तानमधील दिना या शहरामध्ये झाला पाकिस्तान आणि भारत भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील जी काय फाळणी आहे ही फाहणी झाल्यानंतर गुलजार यांचं कुटुंबीय किंवा गुलजार यांचे कुटुंबीय अमृतसर या ठिकाणी स्थायिक झाले होते आणि नंतर गुलजार हे मुंबईत आले आणि त्यांनी जे की बघा एक प्रसिद्ध गीतकार त्याचबरोबर एक गझलकार म्हणून अशी एक महत्त्वाची ओळख निर्माण केली आणि त्यांच्या संदर्भात गुलजार यांचं असणारं नाव संपूर्ण सिंह कालरा मित्रांनो आपल्याला त्यांचं नाव विचारलं जाऊ शकतं जे काय मूळ नाव आहे संपूर्ण सिंह कालरा हे गुलजार यांचं नाव आहे गुलजार हे प्रसिद्ध गीतकार आणि गझलकार म्हणून ओळखले जातात दोन हजार दोनमध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार उर्दू भाषाकरिता त्यांना मिळाला होता दोन हजार दोनचा साहित्य अकादमीचा पुरस्कार यांना मिळाला दोन हजार चारमध्ये पद्मभूषण पुरस्कार दोन हजार चारचा पद्मभूषण पुरस्कार गुलजार यांना मिळाला गुल त्याचबरोबर दोन हजार तेरामध्ये प्रसिद्ध बघा दादासाहेब फाळके पुरस्कार यांना प्राप्त झाला मित्रांनो लक्षात घ्या खालीलपैकी कोणता पुरस्कार कवी यांना मिळाला नाही अशा स्वरूपात आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो तर दोन हजार तेरामध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार कवी गुलजार यांना प्राप्त झाला होता पुढे बघा जे की दुसरं व्यक्तिमत्व आहे महत्वाचं म्हणजेच की दोन हजार तेवीसचा ज्ञानपीठ पुरस्कार विजेते पंडित रामभद्राचार्य हे एक प्रसिद्ध संस्कृत अभ्यास त्याचबरोबर चित्रकूट येथील तुलसी पीठाचे संस्थापक व प्रमुख आहेत त्याचबरोबर रामभद्राचार्य यांना एकूण बघा बावीस भाषांचं ज्ञान असलेलं आपल्याला पाहायला मिळतं किती भाषा बावीस भाषा रामभद्राचार्य यांना दोन हजार पंधरामध्ये पद्मविभूषण या नागरी सन्मानानंसुद्धा सन्मानित करण्यात आलं दोन हजार पंधराचा पद्मविभूषणसुद्धा रामभद्राचार्य यांना मिळालेला होता ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात एकोणीसशे एकसष्ट म्हणजेच ज्ञानपीठ पुरस्काराची स्थापना एकोणीसशे एकसष्ट ज्ञानपीठ पुरस्काराचं स्वरूप काय आहे तर अकरा लाख रुपये इतकं स्वरूप त्याचबरोबर म्हणजे रक्कम अकरा लाख ज्ञानपीठ पुरस्काराची रक्कम अकरा लाख आणि वागदेवीची कांस्य मूर्ती आणि सन्मानपत्रक या स्वरूपामध्ये हा ज्ञानपीठ पुरस्कार दिला जातो पहिला ज्ञानपीठ पुरस्कार हा एकोणीसशे पासष्टमध्ये घोषित करण्यात आला किंवा देण्यात आला मल्याळम साहित्यिक जी शंकर कुरुप यांना हा पहिला ज्ञानपीठ पुरस्कार एकोणीसशे पासष्टमध्ये मिळाला जी शंकर कुरूप यांच्या ओडकुफल नावाचं जे काय एक बघा साहित्य म्हणजेच वेळूची बासरी असा याचा अर्थ होतो ओडकुफल नावाच्या साहित्याला हा ज्ञानपीठ पुरस्कार एकोणीसशे पासष्टचा मिळाला जे साहित्य जी, जी शंकर कुरूप यांचं होतं ज्ञानपीठ पुरस्कार घटनेतील आठव्या परिशिष्टामध्ये असणाऱ्या बावीस घटना मान्य भाषा आणि इंग्रजी एकूण तेवीस भाषाकरिता हा पुरस्कार दिला जातो दोन हजार बावीसचा सत्तावन्नाव्या क्रमांकाचा ज्ञानपीठ पुरस्कार गोव्याचे दामोदर मावजो यांना मिळालेला होता एकोणीसशे शहात्तरमध्ये बघा पहिल्या ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या एकोणीसशे शहात्तरमध्ये पहिल्या ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या महिला कोण होत्या आशा पूर्णा देवी म्हणजे ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या पहिल्या महिला कोण ठरल्या आशापूर्णा देवी आतापर्यंत किती मराठी साहित्यिकांना हा पुरस्कार मिळाला तर चार मराठी साहित्यिक आहेत ज्यांना ज्ञानपीठ पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं एक नंबर आहेत स खांडेकर यांना एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये ययाती या, या, या साहित्यासाठी पुरस्कार मिळाला ज्ञानपीठ पुरस्कार या संदर्भात बरेच वेळेस प्रश्नसुद्धा येऊन गेलेला आहे विवा शिरवाडकर बघा दुसरे साहित्यिक आहेत मराठी विवा शिरवाडकर यांना एकोणीसशे सत्याऐंशी विशाखा या साहित्यासाठी हा पुरस्कार मिळाला तिसरे साहित्यिक आहेत विंदा करंदीकर दोन हजार तीनमध्ये अष्टदर्शने दोन हजार तीन अष्टदर्शने आणि चौथे मराठी साहित्यिक आहेत ज्ञानपीठ पुरस्कार विजेते भालचंद्र नेमाडे दोन हजार चौदा ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठी लेखक आणि भालचंद्र नेमाडे यांच्या हिंदू जगण्याची एक समृद्ध अडगळ या पुस्तकासाठी हा पुरस्कार मिळाला मित्रांनो या संदर्भातही आपल्याला प्रश्न विचारला गेलेला आहे जे की कोसलाकार म्हणून ओळखले जाणारे भालचंद्र नेमाडे एक मराठीचे असणारे ज्येष्ठ साहित्यिक यांचं हे पुस्तकसुद्धा विचारलं गेलेलं आहे हिंदू जगण्याची एक समृद्ध अडगळ मित्रांनो नक्कीच आपण या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर कराल आणि या व्हिडिओला लाईकसुद्धा करा मित्रांनो आपल्याला आप हा व्हिडिओ नक्कीच आगामी सर्वच परीक्षामध्ये फायद्याचा ठरेल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो भेटूया अशाच परीक्षाभूमी व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद वंदे मातरम